श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. लवकरच येत आहे 30 मार्च रामनवमी आणि त्याच दिवशी आहे गुरुपुष्यामृत. रामनवमीच्या सेवा उपाय वेगळे सांगेन. आज मी गुरुपुष्यामृत दिवशी घरातील स्त्रियांनी किंवा सर्वांनीच काय काय करावे हे सांगणार आहे. गुरुपुष्यामृत म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना इतकेच माहीत असते की या दिवशी सोने खरेदी करायचे असते. सोने खरेदीला तर अत्यंत जास्त महत्त्व आहे. या दिवशी केलेले सोने आयुष्यात कधीच मोडावे लागत नाही असे म्हटले जाते. म्हणून किमान 1 मिलीग्रॅम सोने तरी या दिवशी करण्याला महत्त्व असते. मात्र याबरोबरच घरात काही सेवा आणि उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते आणि घरामध्ये भरभराट होते. कोणत्या आहेत त्या सेवा आणि उपाय चला सांगते. काय करायचे आहे गुरुपुष्यामृत दिवशी? नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठायचे आहे. असे कोणतेही शुभयोग असले की सगळ्यात आधी काम करायचे ते म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आत उठणे. सूर्योदयाच्या आत उठून सूर्याचे जो स्वागत करतो त्याच्या आयुष्यात तशी पण धनप्राप्तीची कधीच कमतरता नसते. त्यानंतर स्वच्छ स्वतःचे आवरून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन घर आवरून उंबऱ्याची पूजा करायची आहे. उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे सडा रांगोळी करायचा आहे. दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे ओल्या कपड्याने आणि गोमूत्र हळद हे मिक्स करून तुम्हाला उंबऱ्याचे लेपण करायचे आहे. जर मार्बलचा उंबरा असेल तर दोन्ही उंबऱ्याच्या साईडला 4-4 हळदीच्या रेषा ओढायच्या आहेत. आणि जर लाकडी उंबरठा असेल तर तुम्हाला संपूर्ण उंबऱ्याचे हळद लेपण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दरवाजावर सुद्धा हळदीचे कुंकवाचे स्वस्तिक ओम कमळ अशी चिन्ह काढायची आहेत. दरवाजामध्ये रांगोळीने तुम्हाला स्वस्तिक ओम किंवा कमळ अशी शुभ चिन्ह त्या दिवशी काढायची आहेत. यानंतर उंबऱ्याची दिव्याने ओवाळणी उद्बत्ती लावा. स्वच्छ फ्रेश व्हा आणि शुचिर्भूत होऊन त्यानंतर तुम्हाला हे सर्व कार्य करायचे आहे. त्याचनंतर तुम्हाला उंबऱ्याची दिव्याने ओवाळून पूजा करायची आहे. तुळशीचे पूजन करायचे आहे. तुळशीला सुद्धा थोडेसे हळद घालून पाणी कच्चे दूध चमचाभर आणि त्यानंतर तुळशीची पूजा तुम्हाला करायची आहे. तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावायला विसरू नका. दिव्याखाली आसन ठेवायला विसरू नका. दिवा हा तुळशीमध्ये न ठेवता तुळशीच्या साईडला ठेवा. अन्यथा दिव्याच्या चटका आपल्या तुळशी मातेला बसू शकतो. त्यामुळे कधीही तुळशी वृंदावनाच्या आत दिवा लावू नये किंवा कुंडीमध्ये आत दिवा लावू नये तर साईडला फरशीवर दिवा नेहमी लावावा आणि त्याखाली आठवणीने तुम्हाला आसन द्यावयाचे आहे. हे सगळे झाल्यानंतर स्वयंपाकघर जिथं आपली अन्नपूर्णा माता निवास करते ती जागा स्वच्छ करायची आहे. देवघर त्या दिवशी स्वच्छ झाडून पुसून गोमूत्र पाणी शिंपडून तिथली देवाऱ्याखालची फरशी पुसून देवारा स्वच्छ पुसून घेऊन देवांना घासून पुसून छान पूजा करायची आहे. आपलं किचन स्वच्छ लखलखीत करून तुम्हाला शेगड्या ज्या असतात त्याचे पूजा करायचे आहे. आणि तिथेही फूल अक्षता पानाचा विडा आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला किचन कट्ट्यावर देखील लावायचा आहे. जिथे आपण पाणी ठेवतो पाण्याचा हंडा भरून ठेवतो त्या पाण्याला थोडेसे हळद कुंकू लावून पूजा करून पाण्यापाशी सुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. या झाल्या घरातल्या सर्व सेवा. आता तुम्हाला उपाय झाले हे दारातले किंवा इतर उपाय झाले. आता सेवा काय काय करायच्या आहेत तर या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे श्री सूक्त पठणाला. श्री सूक्ताचे जास्तीत जास्त पठण किंवा श्रवण तुम्हाला करायचे आहे. म्हणता येत असेल तर अवश्य म्हणाने तर किमान ऐकण्याचे काम तरी करा. 11 वेळा श्री सूक्ताचे पठण जर तुम्ही केले तर तुमच्या घरामधली आर्थिक दरिद्रता संपूर्ण समूळ नष्ट होण्यास मदत होईल. श्रीयंत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी कुमकुम अर्चन करायला विसरू नका. गुरुपुष्यामृत दिवशी घरामध्ये श्रीयंत्र आणणे यासारखा शुभयोग दुसरा नाही. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तुम्हाला हवे असेल मेरू श्रीयंत्र साधे श्रीयंत्र तरी तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. नंबर खाली मी नक्की देत आहे. श्रीयंत्र नक्की घरात आणा आणि या दिवशी श्री सूक्ताचे पठण करत किंवा महालक्ष्मीची 1008 नावे घेत कुमकुम अर्चन केले आणि हे कुंकू दररोज कपाळी लावले
तर तुम्हाला धनलाभ शिवाय धनप्राप्ती आणि तुमचे संरक्षण बनते। त्यामुळे स्त्री यंत्राचे अनन्यसाधारण असे घरात महत्त्व आहे। स्त्री सूक्ताचे 11 वेळा 16 वेळा 5 वेळा 3 वेळा तुम्हाला पठण आठवणीने करायचे आहे। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 1, 3, 5, 11 माळी जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे। सारामृताचे जमले तर संपूर्ण पठण तुम्हाला करायचं आहे। गुरुचरित्रातला 14वा अध्याय 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। तारक मंत्राचे 11 वेळा पठण तुम्हाला करायचे आहे। त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम अगदी सोपे साधे आहे, खूप लवकर होते, म्हणजे 16 वेळा म्हणायला फक्त 15 मिनिटे लागतील। त्यामुळे तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचे आहे। कनकधारा स्तोत्र ज्या घरात रोज म्हटले किंवा ऐकले जाते तिथे आर्थिक दरिद्रता, आर्थिक तंगी, लक्ष्मी न टिकणे या गोष्टी होत नाहीत। त्यामुळे कनकधारा स्तोत्र रोजच्या सेवेत किंवा किमान गुरुवार आणि गुरुपुष्यामृत दिवशी तुम्ही आठवणीने म्हणत जा। ओम श्रीम नमः हा लक्ष्मीचा किंवा श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। जमलं तर 11 माळी केला तर अतिशय उत्तम होईल। लक्ष्मी मातेला नैवेद्य खिरीचा आणि त्यामध्ये केशराची 1 काडी तरी घालायला विसरू नका आणि हा प्रसाद दाखवून सर्वांनी मिळून त्या दिवशी ग्रहण करा। तुपाचा दिवा लक्ष्मी पुढे लावून, लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर लावून तुपाचा दिवा, त्यामध्ये 1 केशराची काडी, केशर नसेल तर 2 इलायची घालून तुम्हाला तुपाचा दिवा लक्ष्मी समोर लावायचा आहे आणि या सगळ्या सेवा करायच्या आहेत। त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम आपली लक्ष्मी आलेली स्थिर राहावी म्हणून विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र याचे पठण किंवा श्रवण तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहे। नुसते श्रवण केले तरीही चालेल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या दिवशी करायचा आहे। सत्यनारायणाच्या 5 कथा तुम्हाला या दिवशी किमान ऐकायच्या आहेत, याने सुद्धा तुम्हाला प्रचंड लाभ होतो। गुरु पुष्यामृत दिवशी सत्यनारायण पूजा जरी तुम्हाला करावीशी वाटली तरी अवश्य करा। जितक्या सेवा कराल, जितके उपाय कराल तितके या दिवशी खूप चांगले आहेत। अगदी गरीबातल्या गरीबाने सुद्धा आपल्या लहान मुलीला किमान पैंजण किंवा पत्नीला चमकी तरी या दिवशी घ्या आणि बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी किती प्रसन्न होते ते। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांनाच या व्हिडिओचा फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।